सुखाचा जर शोध करायचा असेल नाही चावी सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रेशर घेणं बंद करा राग येणं स्वाभाविक आहे मन शांत ठेवणं आणि जिभेवर ताबा ठेवणं त्याला आपल्याला चूज करावं लावतं ते आपोआप होत नाही राग आपोआप येतो तोंड बंद ठेवणे आपोआप होत नाही ते करावं लागतं म्हणूनच म्हणतात ना की जर आपले डोळे चांगले असतील ना तर आपलं जगावर प्रेम होईल पण आपली जीभ गोड असेल ना तर जगाचं आपल्यावर वा 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 आणि म्हणूनच अँगर हॅपन्स ऑटोमॅटिकली शटिंग आवर माय तिज अ चॉईस नेगेटिव्हिटी आपोआप होते करावं लागतं का काही का पॉझिटिव्हिटी निवडावी लागते पॉझिटिव्ह राहावं लागतं दुःख आपोआप होतं सुख निवडावं लागतं एक माणूस होता त्याला एका महिलेने विचारलं ह्या हिंदी वाक्याचा इंग्रजी अनुवाद करा hmm. काय वाक्य दुःख हमेशा पास रहता आहे सुख आता जाता राहत आहे अनुभव आहे लोकांना दुःख हमेशा अपने पास रहता आहे सुख आता जाता राहत त्याचा इंग्रजी अनुवाद करा त्यानं काय म्हणावं hmm. तो म्हणाला वाईफ ऑलवेज स्टेज विथ मी गर्लफ्रेंड कमज बदाडलं पाहिजे त्याला नमस्कार नमस्कार हा आपल्याला काही प्रश्न नमस्कार नमस्कार तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सर मला चहाचं व्यसन खूप आहे सर अरे देवा ते कसं काय कमी करतील काय उपाय त्याचा माझा एक मित्र होता माझ्याकडे यायचा माझ्या मी जेव्हा लेक्चर द्यायचो यायचा एकदा मला आला माझ्याकडे आला आणि मला म्हणाला मला सिगारेट सोडायची आहे म्हटलं किती सिगरेट तोडतोस रोज म्हटलं चौसष्ट रोजच्या चौसष्ट सिगारेटी ओढायचा तो मग मा, मला म्हणाला सिगारेट सोडायची मी म्हटलं आहेस का तू कशाला सोडायची सिगारेट अजिबात सिगारेट सोडायची नाही तू असा शॉक झाला तो मी काय प्रश्न विचारला मार्गदर्शन घ्यायला आलो की सिगारेट सोडायची कधी आणि हे म्हणतात रोज रोज सिगारेट ओढायची म्हटलं किती ओढतोस रोज तू म्हटला चौसष्ट म्हटलं बघ बंद करू नकोस चौसष्ट सिगारेटी नाही वजी बासष्ट कर ना दोनच कमी करायच्यात चौसष्टापासून जर शून्य करायचं असेल तर शक्य होणारच नाही पण चौसष्टाच्या जर बासष्ट करायचं असेल दोनच कमी करायच्या आहेत रोजच्या शक्य आहे दोन कमी कर आठवडाभर बघ कसं वाटतंय दहा दिवस बघ कसं वाटतंय मग थोडा कॉन्फिडन्स वाढला आणखी दोन कमी कर थोडा आणखी कॉन्फिडन्स वाटला आणखी एखाद कमी कर हळू 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 करून चौसष्ट सिगारेटीनवाला तू सिगारेटीन वर आला कारण त्याला असं सांगितलं ना की तू ते लगेच सोड वा वा सोल्युशन देऊ का मला एक माझ्या मित्रांनी सांगितलं तुम्हाला बघा उपयोगी पडलं तर पडलं सरांनी सांगितलं हे फार महत्वाचं हे फॉलो करा हे मी एकदा करून बघितलं तुम्ही तुमच्याकडे कप आहे का एखादा आहे ना कप हे बघा भाऊ सर काय आहे ना तुमच्याकडे कप आहे माझ्या मित्रांनी मला सर सांगितलं होतं की मोकळा कप घ्यायचा अच्छा मोकळा कप घ्यायचा चहा इथून पितो असं त्याचं म्हणणं अच्छा त्याचं म्हणणं होतं व्यसन इथून असतं अच्छा तर त्याचं म्हणणं काय की तू असं इमॅजिन कर कि चहा आहे तसं तुम्ही आता याच्यात चहा आहे हे इमॅजिन करा करा इमॅजिन इमॅजिन केलं तर होऊ शकतं ना करा इमॅजिन आहे चहा असं भासतोय बघा भासतोय गरम आहे हा 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 असं असं वाफ येते बघा वाफ येते त्याच्यात हो येते हा कसा वास येतोय चहाचा एकदम फक्कड चहा हा आ, मस्त आ, हा, 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 हा मस्त गवती चहा वगैरे टाकला याच्यामध्ये हा मस्त चहा आता एक घोट घ्यायचा भाजू शकतो पण फुंकून प्या फुंकून प्या फुंकून प्या एक घोट घ्या वाटला आ, कसा वाटला मस्त मस्त चहा पिण्याचा आनंद मिळाला की हा प्रयोग करायचा वा वा पण हा प्रॉब्लेम नाही माझा मग प्रॉब्लेम काय ह्याच्यात बिस्किट बुडून कसं घ्यायचं खेळत वगैरे असेल ना ग्राउंडवर वगैरे जायला पाहिजे मुलांनी हे कमी पण होऊ शकतं ग्राउंडवर वगैरे खेळायला जा, जाते ना सर तो हा तो ग्राउंड वर जातो तो फुटबॉल खेळतो क्रिकेट खेळतो अरे वा सगळं करतो ग्राउंडवर तरी का नाही कमी होत ग्राउंडवर मोबाईल वर खेळतो ना तो वरून मोबाईल घेऊन जातो ग्राउंडवर खेळत बसतो एका कोपरे त्याचा मोबाईल पहिला काढून घ्या हो ना मला असं वाटतं त्यांच्या प्रॉब्लेम वरती की संस्कार जास्त मॅटर करतात अच्छा बाप रे आई वडिलांचे जे संस्कार असतात ना ते पुढे मुलं कॅरी फॉरवर्ड करतात असं म्हणतात थोडस मानसशास्त्राचा माझा अभ्यास मला असं वाटत की संस्कार आपण चांगले केले पाहिजेत मी माझ्या मुलावर संस्कार केले गुरुजी माझा मुलगा मोबाईल ला टच सुद्धा करत नाही घे घे म्हणलं तरी तिकडे बघतो मोबाईलकडे बघत सुद्धा नाही कितीही तुम्ही प्रयत्न करा मोबाईल ला हात लावत नाही कुठं तुमचा मुलगा आलाय का आलाय आलाय दाखवा ए आण तिकडे मी काकाचा मोबाईल हा पुढच्या महिन्यात सहा महिन्याच वा वाच राहू रे रोहिणी वा कधी कधी आपल्या मैत्रीमध्ये किंवा नात्यांमध्ये आपण लोकांमध्या अशा आहारी जातो की आपलं अस्तित्व आहे की नाही माहीत नाही आणि ते मग आपल्याला रिमोट कंट्रोल करतात कधी चांगलं म्हणतात तेच त्यांच्या व्हॅलिडेशनसाठी आपण थांबलेलो असतो था, ते म्हणालेलं तू फार छान दिसतेस की मग आपल्याला फार आनंद होतो आणि त्यांनी जर अपमान केला तर आपल्याला फार ठेच पोचते इथे नाही का मग आपण काय करतो ना आपल्या भावनांचा रिमोट ना त्यांच्या हातात देतो mm. mm. कोणाच्या आहारी जाणं म्हणजे काय स्वतःला विसरून जाणं स्वतःची जी स्वतंत्र बुद्धी आहे ती सोडून देणं आणि आपल्या सुखाचा किंवा दुःखाचा रिमोट त्यांच्या हातात देणं मला सुखी करायचं काम तुमचं आहे मला दुःखी करायचं काम तुमचं नाही पण तुम्ही करतच आहात रिमोट ना ए सीसाठी चांगलं असतं रिमोट ना टी व्हीसाठी चांगलं असतं पण रिमोट कंट्रोल आयुष्यासाठी फार वाईट असतो कारण लोक ना आपल्या भावनांशी फार खेळ खेळत असतात नेहमी म्हणून आपल्याला आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घेणं फार गरजेचं आहे प्रेम होता ना कोणाला किती लोकांचा इथे प्रेम विवाह आहे अरे वा 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 कसे हात वर आले अगदी प्रेम अजूनही आहे का आता oh. काय कॅमेरा आहेत म्हणून हात वर करणार oh. कॅमेरा लावलाय हातावर लागणार मला काय वाटतं ना मी हे सगळं सोडून आलो माझ्यासाठी हा माझा oh. प्रेमविवाह होता आणि जेव्हा प्रेम होतो ना माणूस मागे पुढे काहीच पाहत नाही म्हणजे पुढे भविष्यामध्ये काय घडणारे मला कल्पना नव्हती लॉजिक वापरत लॉजिक वापरत नाही प्रेमामध्ये कोणी लॉजिक वापरता का आजपर्यंत कोणी लॉजिक वापरलंय का आणि म्हणून मी म्हणतो लव इज ब्लाइंड मॅरेज इज द आय ओपनर एकदा डोळे उघडले की मग दिसतो अरे काय केलंय बी ही अचानक सगळे वस्तुस्थिती समोर येते जेव्हा डोळे बंद असतात प्रेम 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 मी तू वारे गाई <laughs> 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 wow. <laughs> 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 गार वगळं सगळंच आज जातं मग नंतर नंतर गार व्हायला <laughs> नंतर नंतर म्हणावं लागतं चल आता हवा येऊ दे जरा इंजिनियर एच पीचा जॉब नुकताच सोडलाय घर सोडून आलोय आणि पहिल्या दिवशी रस्त्यावर उभं राहून पुस्तकं विकायला सांगितली मला आणि माझ्या मनात एकच होतं फक्त ही बाबांना माहीत नाही अजून हे सगळं आणि कोणी नातेवाईक कोणी नातेवाईक मित्राने पाहिलं आहे आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा विटी स्टेशन जाऊ जवळ अख्तार भाईंच्या टेबल जवळ पुस्तक विकतोय रोमॅन्स वोमॅन्स संपला तिथे वो थोडा त्याच्यानंतर स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे कधीच केलं नाही ते मी कधीच केलं नाही आयुष्यामध्ये असं कस स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे त्याच्यासाठी आहे ना घरी मोलकरीण त्या मोलकर्णीला आई म्हणतात त्या मुलकर्णीला पण आई म्हणतो आणि त्या आईची किंमत कधीच कळत नाही जोपर्यंत ते आपल्याला स्वतःला करावं लागतं खरं तीन गोष्टी असतात त्याची किंमत आपल्याला फक्त वेळ निघून गेल्यानंतर कळते चांगली वस्तू चांगला माणूस आणि चांगले दिवस याची किंमत ना वेळ निघून गेल्यानंतरच कळते मग मम्मी माझं लक्ष माझ्या नात्यावर ठेवलं मी इथे कशासाठी आलोय आयुष्यभर पुस्तकं विकावी लागणे चालतील कारण लग्न पुस्तकं विकण्याशी नव्हतं केलं तिच्याशी केलं होतं आयुष्यभर कपडे धुवावे लागले ना काल ती कारण लग्न कपड्यांशी नव्हतं केलं तिच्याशी केलं होतं मग असं हे हा विचार करूनच ना ला? लाल मातीतली कुस्ती म्हणजे